सव्वी ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, विसावी ॲरोबिक्स जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, 13वी ट्रम्पोलिन ट्रम्बलिंग जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, आयोजक सांगली जिल्हा ॲम्युचर जिम्नॅस्टिक असोसिएशन, सांगली जिल्हा ॲक्रोबॅटिक्स असोसिएशन, संयोजक प्राध्यापक ज्ञानेश्वर खाडे बहुउद्देशीय संस्था, स्पर्धास्थळ सुखनिवास हॉल रेल्वे स्टेशन जवळ मिरज, स्पर्धा दिनांक 7 मार्च ते 8 मार्च 2020, अध्यक्ष श्री गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ सुधीर शहा, अध्यक्ष रमेश सराटे, सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर खाडे बहुउद्देशीय संस्था. नमस्कार, मी काजल. रेल्वेतून अपहरण झालेल्या सांगलीतील 3 मुलांची सुटका करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. नगरसेवक अभिजित भोसले यांचा स्थायी समिती सभापती संदीप आवटी आणि सदस्यांनी सत्कार केला. 2 दिवसांपूर्वी शामराव नगरमधील 3 लहान मुलांचे अपहरण करून त्यांना मुंबईकडे नेले जात होते याची माहिती मिळताच नगरसेवक अभिजित भोसले यांनी पोलिसांची मदत घेऊन त्या मुलांची सातारा रेल्वे स्टेशनवर सुटका करून त्यांना घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस अटक केले. या कामगिरीबद्दल आज स्थायी सभापती संदीप आवटी, सदस्य लक्ष्मण नवलाई, गणेश माळी, योगेंद्र थोरात, मनोज सरगर, मालन हुलवान, अनारकली कुरणे आदी होते उपस्थित. ब्युरो रिपोर्ट, ती चाच जागर. आमच्या प्रभागाचे नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि एक चांगले क्रियाशील कार्यसम्राट नगरसेवक, ज्यांनी आतापर्यंत महापालिकेत तर चांगलं काम केलेलंच आहे, मात्र माणुसकीच्या दृष्टीनं त्यांनी त्यांच्या प्रभागातील हनुमान नगर येथील 3 गोरगरीब मुलांना एक माणूस पळवून येत असताना रेल्वेमधून त्यांच्या सावधानतेमुळं आज ती 3 मुलं आई बापाला परत मिळालेली आहेत. त्यामुळं त्यांचंही नगरसेवक म्हणून तर चांगलं काम करतातच, मात्र एक माणूस म्हणून एक प्रसंग सावधान ठेवून एक जे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं आज ती 3 मुलं वाचलेली आहेत. त्या 3 मुलांबरोबर पुढं काय झालं असतं, त्यांचे हातपाय तोडून भीक मागायला लावलं असतं किंवा त्यांचे जे अवयव आहेत तेही काढणाऱ्या टोळी आहेत, मात्र हे सगळं टळलं फक्त अभिजित भोसलेंमुळं. त्यामुळं आज आम्ही स्टँडिंग सदस्यांनी त्यांचा एक छोटासा सत्कार घेतलेला आहे. असंच काम भविष्यात त्यांच्या हातनं घडवू हे त्यांना मी सजेस्ट देतो. मुंबईच्या पुढे प्रवास करायचा त्यांचं चाललेलं होतं, तर पद्माकर जगदाळे सरांनी मला ज्यावेळेला सांगितलं तर त्याचवेळेला मी विशर्मा पोलीस स्टेशनचे PI अनिल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला आणि सदर प्रकरणी त्यांच्याकडून 2 पोलीस नाईक आणि 1 पोलीस कॉन्स्टेबल अशांना घेऊन सातारा रेल्वे पोलीस स्थानकावर असणारे रेल्वे पोलीस स्थानक गाठले. त्या ठिकाणी पोलीस इन्चार्ज मीना म्हणून होते, त्यांच्याकडून खूप मोठं सहकार्य झालं आणि त्या ठिकाणी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ती 3 मुलं त्यांच्या पालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आणि तो जो आरोपी आहे तो विशर्मा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती पुढे तपास सुरू केला आहे. आणि आज सकाळी मिळालेल्या बातम्यांच्यानुसार त्याच्यावरती मुंबईमध्ये घरफोड्याचे गुन्हेसुद्धा दाखल असल्याचं कळतंय. तर त्यामुळं आता असं वाटतंय की जर खरंच ती मुलं जर पुढे गेली असती आणि मुंबईसारख्या ठिकाणी जर पोहोचली असती तर त्याच्यावरती काय घडलं असतं, त्यांचं भविष्य काय झालं असतं आणि नेमकं त्याच्यावरती काय प्रसंग गुजरला असता आणि दैव बलवत्तर आणि त्यावेळेचं प्रसंग तर आपण रेल्वे पोलिसांचे त्यावेळी आभार मानले पाहिजेत. रेल्वे पोलिसांचे सुद्धा सांगली पोलीस आणि पद्माकर जगदाळे सरांचे आभार मानले पाहिजेत की या सर्व यंत्रणेने एकत्रितपणे कोणतरी काम केलं आणि त्यावेळेला या सगळ्या प्रसंगातून आम्ही एकत्रित काम करून आता बाहेर पडू शकलो. त्यामुळं मला निश्चित समाधान वाटतं की अशा एका प्रसंगात 3 मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी कुठे ना कुठे काहीतरी करू शकलो त्याचं एक समाधान मला वेगळं या कामातून मिळालं. आणि अशा वेळेला मला पालकांना पण एक सूचना द्यायची आहे की त्यांनी आपल्या मुलांच्या बाबतीत फार खबरदारी घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जर कोणी काम करत असेल तर त्या ठिकाणी आपल्या मुलांच्यावर असा प्रसंग येऊ नये म्हणून पालकांनी थोडी सावधानता बाळगायची आहे असं आवाहन मी या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून करतो.